ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। बंधुनो, गेले काही दिवस आपण श्री गुरुचरित्र विषयी बोलत आहोत, विचार पाहत आहोत वेगवेगळे, त्याचाच पुढचा भाग आज आपण इथे पाहणार आहोत। श्री गुरुचरित्र पाहत असताना हा ग्रंथ वरवर जसा दिसतो त्याच्यापेक्षा अतिशय त्याच्या कक्षा सखोल विस्तीर्ण अशा आहेत। वरवर असं आपलं दिसतं की याचे 51 अध्याय आहेत, काही कथा आहेत, श्री गुरु अवताराच्या काही घटना आहेत, काही प्रसंग आहेत, आणि आपण त्याच्यानुसार आपल्या नामधारकाचा संवाद आहे, हे सगळे घटक बरोबर आहेत। पण असं असूनही या ग्रंथाकडे जसजसं आपण पाहू, याच्यावर मनन करावं, चिंतन करावं, तसतसं असं प्रत्ययला येतं की याच्या कक्षा अतिशय विस्तीर्ण आहेत आणि फार लांबवर पसरलेल्या आहेत। त्यापैकी एक भाग जो आहे, कक्षा कशा विस्तीर्ण आहे, तर या ग्रंथामध्ये ज्या पुराणांचा उल्लेख केलेला आहे, ते ब्रह्मवैवर्त पुराण आहे, भागवत पुराण आहे आणि प्रामुख्याने स्कंद पुराण आहे। या तीन पुराणाच्या अनेक कथा किंवा संदर्भ या ग्रंथामध्ये आपल्याला जागोजागी येतात। आपण पठन करीत असताना, पारायण करीत असताना त्याचे उल्लेख वाचतो आणि आपण पुढे जातो, पण त्याचा नेमका सिक्वेन्स काय आहे, त्याचा नेमका संदर्भ कशासाठी आहे, त्याचा सिग्निफिकन्स कोणचा आहे आणि कशासाठी या पुराणाचा उपयोग केला आहे, याकडे मात्र आपलं इच्छा असून म्हणा किंवा कोणत्याही कारणास्तव म्हणा, ज्या प्रमाणात लक्ष जायला पाहिजे त्या प्रमाणात जात नाही। पण वस्तुस्थिती अशी आहे की ही पुराणं गुरुचरित्राशी जोडल्या गेलेली आहे आणि या पुराणामधून म्हणजे एक दोन तीन नावंच घ्यायची तर 6वा अध्याय, 11वा अध्याय, 32वा अध्याय, 13वा अध्याय, 41वा अध्याय, 42वा अध्याय, 50वा अध्याय, या अध्यायामधून पुराणाचे उल्लेख आलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचा कथाभाग त्याच्यामधून सादर करण्यात आलेला आहे। आणि म्हणून हे सगळी पुराणं हे सरस्वती गंगाधर या कथा का सांगतात, कशासाठी या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत, याचा आपण जर विचार केला तर मराठी संत परंपरेची जडणघडण या मुद्द्याकडे आपल्याला जावं लागेल। आपल्याला माहीत आहे की शिवलीलामृत ज्यांनी लिहिलं, पांडव प्रताप ज्यांनी ग्रंथ लिहिला, रामविजय ज्यांनी ग्रंथ लिहिला, तो श्रीधरसुद्धा शिवलीलामृत कथा जेव्हा सांगतो तेव्हा वेगवेगळ्या पुराणाचा उल्लेख करतो। म्हणजे पुराणाचा आधार घेऊन आपल्या परंपरा सादर करणं हा आपल्या संत परंपरेच्या ग्रंथरचनेचा एक परमविशेष आहे। पुराण रचनेशी संत परंपरेचं फार जवळचं नातं आहे आणि संत परंपरा आणि पुराण परंपरा जवळजवळ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं विधान केलं तरी चालेल। अगदी असं याचं उत्तम उदाहरण गुरुचरित्रातला 50वा अध्याय। हा 50वा अध्याय सांगत असताना श्री गुरुंनी गाणगापूर महात्म्य सांगितलं आणि या गाणगापूर महात्म्य सांगत असताना त्याने पुराणाचा उल्लेख केलेला आहे। तर पुराणाच्या उल्लेखाने आपली कथा पुढे नेणं किंवा सांगणं असं आपल्याला सकृत दिसत असलं तरी तेवढा पुरतं त्याचा अर्थ नाही आहे, त्याच्या कक्षा कशा विस्तीर्ण आहोत हेच आज आपण पाहत आहोत। उदाहरणार्थ 6व्या अध्यायामध्ये आपण येतो आहे आणि 6व्या अध्यायामध्ये नारद त्या गणेशाला आणि त्या रावणाला सांगतात आहे, आत्मलिंग त्यांनी देवाचं नेलेलं आहे, रावणाचं आत्मलिंग आहे, रावण येऊन चाललेलं आहे आणि नारद त्याला सांगतात आहे। नारद काय म्हणतात आहे, लिंग उपजे कवन दिवशी, हे रावणा तुझ्याजवळ ते जे लिंग आहे ते आत्मलिंग आहे, शिवाचं प्राणलिंग आहे, तर जो शिव अनादि आहे, शाश्वत आहे, सनातन आहे, प्रत्यक्ष परमात्मा आहे,
त्याचा आत्मतत्व आत्मलिंग तुझ्याजवळ आहे. पण नाथ हळूच पुढे प्रश्न विचारतात, आहे लिंग उपजे कवन दिवशी, हे केव्हा निर्माण झालं? तुझ्याजवळ जे लिंग आहे तू ते घेऊन चालला तपश्चर्याने. पण तू कधी विचार केला आहे का परमेश्वराचं आत्मलिंग हे केव्हा निर्माण झालं? कथा असे अपूर्ण तर तुला मी कथा सांगतो, ऐक. आणि ती कथा सांगत असताना नारद एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे तुमचं आमचं लक्ष वेधत आहे. संपूर्ण गुरुचरित्रामध्ये जे अतिशय घन आणि अतिशय महत्त्वाच्या ओव्या आलेल्या आहेत तशा सर्वच ठिकाणी आहेत, सगळा ग्रंथ मंत्रात्मक आहे. पण त्यातल्याही त्यात ज्या ओव्या अतिशय घन आहे त्यातलं हे स्थळ आहे. ते काय म्हणतात आहे, गिळुणी सकळ सैरवासी मृग एका कालाग्नी. नारद सांगून राहिले तर रावणाला, मृग ऐसा ब्रह्मांनी पडिला तो मृग. हा कालाग्नी मृग गिळुणी सकळ सैरवासी सगळे सुगंध गिळून हा ब्रह्मांडामध्ये पडलेला आहे. आणि अशा त्या कालाग्नी मृगाची पारद तिघांनी केलेली आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांनी. आणि त्याच्यापासून एक एक भाग घेतला. ही जी उभी आहे या उभीचा अर्थ आपण वरवर पाहावा तर आपण अगदी चकलावून जातो की हे काय आहे. लिंगपुराणाची उभी आहे आणि या उभीचा सरळ सरळ संबंध गोकर्णाशी आहे, कारण गोकर्ण हे आत्मलिंग आहे देवाचं. सरळ सरळ संबंध यायचा, कारण काय की तो मृग आहे तो कालाग्निरूप आहे. काल अग्निरूप ही उपासना आहे, अग्नीची उपासना आहे. अग्नीची उपासना करण्याचे जे यज्ञामध्ये विविध प्रकार आहेत त्याच्यात एक कालाग्नीची आहे. आणि अशा या कालाग्नीशी संबंधित असणारे जे ऋषी मुनी आहेत त्यांनी जे तपो वगैरे केलेलं आहे, त्यांनी जे शिवव्रत केलेलं आहे, त्यांना हे लिंग काय हे माहिती आहे. तर तुला शिवलिंगच माहिती नाही, तू घेऊन तर चाललाय. मी बाजारातून एक पदार्थ घेऊन जायला, पण पदार्थ काय मला माहीतच नाही. तर जे लिंग तू घेऊन जात आहे ते परमेश्वराचं आत्मलिंग आहे समजून घे तू. अशा स्वरूपाच्या घन आणि याच्यामध्ये संपूर्ण त्रिपुरा विद्या आहे. शिवाच्या सगळ्या लिंग उपासनेचा सगळ्या विधी याच्यामध्ये अशा या अतिशय ज्ञानगंभीर अतिशय महत्त्वपूर्ण अशा त्या ओव्या आहेत. आणि म्हणून अशा स्वरूपाच्या ओव्या या पुराणामध्ये येतात आहे. ते शिवाचं शिवलिंग आत्मलिंग कसं आहे हे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि गुरुचरित्र आपल्याला त्या दिशेने बोट दाखवत आहे. ते असं सांगतात आहे की या पुराणामध्ये नुसत्या कथा नाहीत किंवा गोष्टी नाहीत किंवा काही घटना नाही, तर या भारतवर्षाचे जे ऋषीमुनी आहेत, जे व्रती आहेत, तपस्वी आहेत, साधक आहेत, त्यांच्या उपासनेचे सगळे विधी इथे आहेत. भारताची सगळी अध्यात्मविद्या, भारताचा सगळा परमार्थ विचार, भारताचं सगळं परमार्थ वैभव आपल्याला कुठे दिसत असेल तर ते त्या पुराणामध्ये दिसत आहे. त्या पुराणामधून तरे तरेच्या हकीकती ज्या आल्या त्या नुसत्या कथा नाहीत, दे आर नॉट क्रॉनिकल्स ओनली, व्रतकथा आहेत त्या. म्हणजे साधी मनोरंजनाची कथा आणि व्रताची कथा याच्या जमीन आसमानचा फरक आहे. आणि या व्रतकथाने संयुक्त असणारी ही पुराण आहेत, तपस्व्यांच्या तपाने युक्त असणारी ही पुराण आहे, साधकांच्या साधनाने परिपूर्ण असणारी ही पुराण आहे. म्हणून भारताच्या संपूर्ण साधक परंपरेचा तपस्वी जीवनाचा आणि इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आळंदीचे स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, तप तप तपस्वी तप 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 करा. तर हे जे तप युगानुयुगात अनेक ऋषीमुनींनी केलेलं आहे त्या सगळ्या ऋषीमुनींच्या तपाचा तपशील आणि संपूर्ण हकीकत या वेगवेगळ्या पुराणातून येतात आहे. म्हणून गुरुचरित्र ते आपल्याला सांगते, म्हणून ते पुराणाच्या कथा ते सर्व घेत आहेत. आणि ते घेत असताना त्यातलं एक स्कंद पुराण आहे.
हे महाभारत इतकं आहे. महाभारत एक लक्ष श्लोकाचं आहे. स्कंद पुराण 81,000 आहे. 81,000 आहे. आणि या स्कंद पुराणाबद्दल एक फार महत्त्वाची माहिती सांगतो इथे की या पुराणामध्ये जी शिवलिंगाची माहिती आहे, शिवस्थानाची माहिती आहे, ती शिवस्थानं आजही आहेत. आणि आपण आणि दुसरी गोष्ट की पुराणांनी जी जी स्थानांची माहिती नोंदवलेली आहे, मग ते भागवत असो, ते स्कंद असो, ते ब्रह्मवैवर्त असो, ते लिंग पुराण असो, कोणतंही पुराण असो, पण पुराणामध्ये जी जी स्थानांची माहिती येते देवतांच्या, ती ती स्थानं आजही आहे. पण त्याच्यापेक्षा आश्चर्य करण्यासारखी गोष्ट अशी की ही विलक्षण टॉपोग्राफी पुराणांना कशी माहिती झाली. नर्मदेपासून 2 कोसावर अमुक अमुक शिवस्थान आहे असं जेव्हा स्कंद पुराण नमूद करतं, आपण 2 कोसावर जावं तर ते बरोबर 2 कोसावर आहे. म्हणजे अशा संपूर्ण असा भौगोलिक आणि धार्मिक इतिहास हे स्कंद पुराण आपल्याला देऊन राहिले. इतर पुराण देतात आहे, स्कंद पुराण देऊन राहिलेले. आणि म्हणून 81,000 श्लोकाचा या पुराणाची एक फार अभ्यासपूर्ण आवृत्ती कोणी काढली, याच्यामुळे पाश्चिमात्य अभ्यासकसुद्धा भारावून गेले. आणि भारावून गेल्यामध्ये एक जो प्राध्यापक आहे तो हंससाहेब बेकर, हे नॉर्वेमध्ये आहेत. आणि यांचे जे गुरु आहे ते डॉक्टर गोंडा. एकदा आपण मला माफ करा, एक प्रसंग मी आपला नमूद करतो की एकदा मी पुण्याला आलो असताना ज्ञानेश्वरीच्या संदर्भात बनट्टीकडे उतरलो होतो. प्राध्यापक बनट्टीचं ज्ञानेश्वरी संशोधन चाललं होतं डेक्कनला, त्याच्यात माझा थोडाफार सहभाग होता, म्हणून मी चर्चेसाठी नागपूरला आलो होतो. तर बनट्टी म्हणे आज आपल्याला सुट्टी. म्हटलं का? म्हणे आपल्याला भंडारकडे जायचं आहे, तिथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर गोंडा आलेले आहेत. मग आम्ही गेलो तिथे, मी नवीन होतो, मला काहीच माहीत नव्हतं. तो एवढा मोठा प्रसंग वगैरे झाल्यानंतर मग सरते शेवटी प्रसंग संपल्यानंतर, कारण की आम्ही साधारण लोक होतो, पण बनट्टीने सांगितलं की आम्ही असं असं ज्ञानेश्वरीचं काम करतो आहे. आणि ते सांगितल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा डॉक्टर गुंडा जर्मन स्कॉलर थबकला आणि त्याला अतिशय कुतूहल निर्माण झालं. आणि इतक्या आनंदाने त्यांनी सांगितलं आणि जाताना तो काय म्हणतो आम्हाला की भारतवर्षाचा इतिहास हा कुठे लपलेला आहे, हा कुठे तुम्हाला अवगत होईल, हा तीर्थक्षेत्रात अवगत होईल. भारताचा संपूर्ण अध्यात्म परंपरेचा इतिहास भारतवर्ष जर समजून घ्यायचं असेल ते नगरामध्ये किंवा राजवंशाच्यामध्ये सापडणार नाही, तो वरवरती ते भाग आहेत. पण खरा आत्मा भारतवर्षाचा जर तुम्हाला गवसत असेल तर तो तीर्थक्षेत्र आहे. गो टू द तीर्थक्षेत्र, त्यांनी आम्हाला हे सांगितलं. त्यांचेही शिष्य आणि यांनी एक मोठा इंटरनॅशनल प्रकल्प केला. कोणी? हे हंस बेकर हे नागपूरला आले होते, त्यांनी आमची भेट झाली. आणि ते स्कंद पुराणाचा त्यांचा प्रोजेक्ट होता, तो आता त्यांनी ग्रंथ प्रसिद्ध केला. मराठी त्याची किंमत 7,000 ते 10,000 रुपयापर्यंत आहे. तर त्याचे काही खंड मी वाचले, सर्व खंड अजून मला वाचायला मिळाले नाही. पण ती चर्चा होत असताना आमच्याजवळ जी माहिती होती स्कंद पुराणाची, ती आम्ही त्यांना दिली, चर्चा झाली. आणि त्यांना सांगितलं की दक्षिण भारतात स्कंद पुराणाचे कितीतरी प्रकार आहे. पंढरपूरचं महात्म्य हे स्कंद पुराणातलं आहे, 22 अध्यायाचं. आपलं सह्याद्री महात्म्य म्हणजे माहूरचं महात्म्य स्कंद पुराणाशी जोडलेलं आहे. आणि अशाच रूपाचे गाणगापूरमध्ये ज्या देवीचा उल्लेख आला आहे सन्नतीचा, त्या सन्नती महात्म्याचा 1500 पानाचा ग्रंथ स्कंद पुराणातला आहे. तर स्कंद पुराणातले हे सगळे भाग त्या त्या तीर्थक्षेत्राचे इतिहास सांगणारे आहेत, महात्म्य सांगणारे आहेत. असं हे प्रचंड अतिप्रचंड स्कंद पुराण आहे. आणि बंधूंनो, आपल्या माहितीसाठी ते गोष्ट नमूद करतो की काही वर्षापूर्वी जेव्हा अयोध्या मुवमेंट सुरू होत होती तेव्हा संघाचे मोरोपंत पिंगळे माझ्याकडे आले घटर त्यांना घेऊन, आणि ते म्हणे तू आम्हाला याच्याबद्दल माहिती दे, अयोध्येबद्दल कुठे पुराणाची माहिती. म्हटलं स्कंद पुराण हे माहूरला आहे आणि आपल्या कमरे इतकं उंच आहे असे त्याचे पान आहेत, इतकं ते 81,000 श्लोकाचं होतं ना.
आणि त्या पुराणामध्ये संपूर्ण राम आणि अयोध्या राम जन्मभूमीचा इतिहास होता. रामाचं तिथे मूर्ती कुठे आहे तिघांच्या, त्याच्यानंतर गणेशाचं ठिकाण कुठे, कुठून कसं जन्मस्थान आलं, याची संपूर्ण हकीकत स्कंद पुराणामध्ये आहे. मोरोपंतांनी त्याचा उपयोग केला, मग पुढे अयोध्या भूमी सुरू झाली ही कथा आपल्याला माहिती आहे. हे सांगण्याचं कारण असं की स्कंद पुराण हे भारताचं आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर भारताचा सांस्कृतिक भौगोलिक इतिहास तुम्हाला आम्हाला सांगतंय, स्थानाचा इतिहास सांगतंय, तिथल्या परंपरा सांगतंय, तिथली मंदिरं सांगतंय, तिथल्या साधुसंतांच्या कथा सांगतंय. आणि त्या साधुसंतांच्या कथा जर आपण नाकारल्या, तो इतिहास जर नाकारला, तर आपल्याजवळ शिल्लक तरी काय. आणि म्हणून स्कंद पुराणाच्या या अति महत्त्वाच्या कथा या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्यामधून आपल्या पूर्वजांची व्रत, त्यांच्या साधना, त्यांच्या उपासना, ऋषीमुनींचे संवाद, ऋषीमुनींचे तऱ्हेतऱ्हेचे विचार प्रवाह, या सर्वांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो. आणि तसा तो या ठिकाणी आहे. आणि पुढे आपल्याला दिसतं आहे की गुरुचरित्रामध्ये जो सीमंतिनी अध्यायाचा अध्याय आलेला आहे, त्याच्यामध्ये तिचा पती हा त्या नदी यमुना नदी बुडतो. चित्रांगदाची कथा आहे ती, चित्रांगदाच्या मुलाची, राजा चित्रांगदा. आणि तो बुडाल्यानंतर तो सर्व पात्र पातळ लोकात जातो, नाग लोकात जातो. आणि तो नाग राजा विचारतो तू कोणत्या देवाची पूजा करतो आहेस, तर तो सांगतो मी शिवाची उपासना करतो आहे. तो आनंदित होतो मोठा आणि तो त्याला सर्व सांगतो, ती त्याला संपूर्ण ती पाता याच्याची संपूर्ण विद्या देतो. आणि मग तो पुन्हा वर येतो. तर ही विद्या कोणची होती, तर पाताळाचा संबंध जलाशी आहे. आणि म्हणून स्कंद पुराणामध्ये आपल्याला तीन मार्ग आहेत आपल्या उपासनेतले, शिव उपासनेतले तीन मार्ग आहेत. त्या तिन्ही मार्गाचे आता उल्लेख आपल्या अनेक संतांच्या कथेमध्ये येतात, चरित्रामध्ये येतात. आणि ते गुरुचरित्रात तसे आलेले आहेत. एक मार्ग आहे मीन मार्ग, दुसरा आहे पिपीलिका मार्ग, आणि तिसरा आहे विहंग मार्ग. मीन म्हणजे मासा. एक मीन मार्ग आहे. मीन मार्गाचा संबंध हा कौल आणि तंत्रविद्येशी आहे. एका दृष्टीने गुरुचरित्रामध्ये कुलाक्रमाचा आणि तंत्रविद्येचा संबंध आहे. जलाशी ज्या ज्या घटना संबंधित आहे तिथे सुद्धा पर आहे ही अध्यात्मविद्या जाऊन पोचलेली आहे, ऋषीमुनींनी केलेलं आहे. अशा अनेक कथा आहे. हनुमंताची कथा आहे, नवनाथांच्या कथा सगळ्या आहेत अगदी बिलकुल. आणि दुसरी गोष्ट मीन मार्ग हा प्रजा उत्पादन शक्तीशी संबंधित आहे, प्रजननाशी संबंधित आहे. आणि आता आपल्याला आढळत असेल की ज्ञानेश्वर माऊली का म्हणते, ती असं सांगते आपल्याला की क्षीरसिंधूच्या तटावर, समुद्रावर भगवान शिवशंकराने आपलं रहस्य, परमरहस्य शक्तीला सांगितलं, देवानी शक्तीला सांगितलं. आणि शक्तीकडून, आईकडून, भगवतीकडून मत्स्येंद्र जो मकर रूपात होता, तो मकर म्हणजे मीन मासा, मनुष्य मासा रूपात कसा असेल, तो मीन परंपरेची उपासना करीत होता मत्स्येंद्र. आणि त्या मीन मार्गाची उपासना जी आहे ती कौल साधन आहे. कौलसाहेबची योगिनी कौल एक मार्ग आहे, दुसरं सिद्धामृत एक नावाचं कौल आहे. आणि त्या सिद्धामृत कौलामध्ये संपूर्ण चक्राची उपासना आहे, तो नागपंथीयाचा आहे. आणि योगिनी मार्गाचा कौल जो आहे तो तंत्रविद्येचा आहे. मत्स्येंद्राला ते ज्ञान तिथे प्राप्त झालं, तिथून नागपंथ सुरू झाला. म्हणून हे मीन मार्गाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे नेमकं याची जाणीव अण्णासाहेब पटोळ्यांनी करून दिली आहे. ते स्वात्मसौख्याचा पाठ करीत असतात आणि स्वात्मसौख्य या ग्रंथात नरसिंहस्वती महाराजांनी मीन मार्गाचं वर्णन केलेलं आहे. तर हा जो मीन मार्ग आहे हा योग्याचा आणि तंत्रविद्येच्या अभ्यासकांचा आहे, फार श्रेष्ठ स्वरूपाचा आहे. अतिशय दुर्गम आणि कठीण असा आपला दिसतो, पण योगी ते सगळं साध्य करतात. याच्यावरून त्यांची कोणत्याही स्वरूपाची उपासना करण्याची तयारी ती माणसं कोणत्या स्वरूपाची असली पाहिजे. और ते काय करतात आहे, आपल्या शरीरालाच लॅबोरेटरी करतात आहे. आणि तिथेच ते सगळे प्रयोग करतात आहे, योगाचे करतात आणि तंत्राचे करतात आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये कोणत्याही मानवाला चार शक्ती आहेत. एक वाणी आहे, दुसरं मन आहे, तिसरं प्राणतत्व आहे, आणि चौथं वज्रवली मुद्रा आहे, म्हणजे प्रजा उत्पादन करण्याची शक्ती आहे.
या चार शक्ती प्रत्येक मानवाला आहे, जगात कुठे तुम्ही जा। तर वाणीशी संबंधित जप आणि कीर्तन आहे, मनाशी संबंधित राजयोग आहे, हृदयाशी संबंधित हठयोग आहे, आणि वज्रोली क्रियाशी नाथपंथाच्या या सगळ्या तांत्रिक क्रिया, त्या सगळ्या मीनमार्गामध्ये येतात। आणि अशा स्वरूपाचं असं एक विलक्षण आपलं उपासनेचं एक वेगळं दालनच्या दालन हे संपूर्ण स्कंद पुराण आपल्याला देत आहे। आणि म्हणून श्री गुरुचरित्र आणि स्कंद पुराण हे नवीन दालन आपल्याला उघडतात आहे उपासनेचं, त्याकडून साधकाने जावं, कमीत कमी त्याची दखल घ्यावी असं सांगून। बरं ते साधन करणारे तुम्ही आम्ही एकटेच नाही, युगायुगाचे आहेत, म्हणजे त्या योगाने युगायुगातल्या तपस्वी लोकांनी कोणकोणच्या उपासना कोणकोणच्या पद्धतीने करून आपली साध्य हे केलेली आहे याचा इतिहास, याची हकीकत, याची परंपराला आपल्याला अवगत होते। हा सगळा इतिहास गुरुचरित्र या कथेच्या रूपाने आपल्याला सांगतात आहे असं आपल्याला दिसून येईल। आणि त्यामधून आपल्या सांस्कृतिक जीवनाची आपल्या धर्मजीवनाची कशी जडणघडण युगानुयुगे होत होती, भयानक स्वरूपाचं अनेक आक्रमणं या देशावर झाली, या भूमीवर झाली, ती सर्वी आपण पचवली। मुस्लिम आक्रमक अतिशय विध्वंसक होतं ते सुद्धा आपण पचवलं, इंग्रजी आक्रमक हे अतिशय मायावी होतं ते सुद्धा आपण स्वीकारलं आणि पचवलं आणि त्याच्यातून बाहेर पडलो। इतरांसारखा आपला देश बदलला नाही, समाज बदलला नाही, मी बदलला नाही असं जेव्हा बोलतो तेव्हा आपली जी शाश्वत मूल्य आहेत ती आपण जपून ठेवली आहे, ती आपण कायम ठेवलेली आहे, याचं उत्तम उदाहरण पुन्हा निर्माण झालेलं आहे राम मंदिर आहे। तर अशा स्वरूपाचं एक असा मान्य अशा व्रतस्थ जीवनाचं दर्शन जी पुराण विविध पुराण आपल्याला देत आहे त्याच्याशी गुरुचरित्राने नातं जोडलेलं आहे। आणि ते नातं वेगवेगळ्या कथामधून देवांनी सरस्वती गंगाधराने आपल्यासमोर सादर केलं आहे। आणि ते सादर करताना त्यांनी संवाद केला आहे, सिद्धांशी संवाद केला आहे। हा संवाद काय आहे? हा संवाद एक अद्भुत अलौकिक असा योग आहे। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाशी संवाद केला, किंवा नैमिषारण्यामध्ये ऋषींनी आपल्या साधका आणि तपस्वी जीवनाशी संवाद केला। ते काय म्हणतात आहे की चित्रम वटतरो मूले, अहो हे वटवृक्ष आहे का गमतीदार वृक्ष आहे, हा वटवृक्ष आहे आणि याचा काय दृश्य आम्हाला दिसतंय। बृहदारण्यकोपनिषदात तो श्लोक आलेला आहे, चित्रम वटतरो मूले गुरुर युवा शिष्य हा वृद्ध। गुरुर युवा आहे, तरुण आहे, चैतन्याने रसरसलेला आहे, टवटवीत आहे, शिष्य वृद्ध झालेले आहेत। आणि कसं आहे पुढे? पुढे त्याचं गुरुस्त मौनम व्याख्यानम, गुरुचं मौन हेच त्याचं व्याख्यान आहे। आणि शिष्यास्तू छिन्न संशया, शिष्यांचे संशय शंका समाधान झालंय, छिन्न संशया, मग व्याख्यान देण्याचं काही कारण नाही। आणि असा हा गुरु कोण आहे? दक्षिणामूर्ती शिवशंकर आहे। आणि असा हा दक्षिणामूर्ती शिवशंकर नरसिंह सरस्वती रूपाने, हा श्रीपाद श्री वल्लभ रूपाने, हा दत्तात्रय रूपाने या भूतला अवतीर्ण झाला। आणि या दक्षिणामूर्ती शिवाचं हे अद्भुत असं प्रबोधन, अद्भुत असं अलौकिक जीवन या गुरुत्व चरित्रकाराने आपल्यासमोर सांगितलेलं आहे। आणि हे सांगत असताना हे काय आहे प्रबोधन? ही सरस्वती, हीच सरस्वती आहे। म्हणून त्या नामधारकाचं नाव आहे सरस्वती। सर्व विद्या प्राप्त होणं या दक्षिणामूर्तीच्या स्तवनाने विद्या प्राप्त होतात, विद्या आपल्याला अवगत होतात, आपण आपल्या जीवनाचा मार्ग पलीकडे नेतो, अधिकाधिक उन्नत ॲडव्हान्स स्टेजकडे आपण जातो। अजून काय होतं? वेद प्राप्त होतात, विद टू नो, वेद म्हणजे ज्ञान, कोणत्या उपासनेने ज्ञान प्राप्त होतं, वेद प्राप्त होतात। अजून काय होतं? स्फूर्ती, आपल्याला प्रतिभा येते, आपल्याला काही ज्ञान झालं की आपल्याला स्वस्थ बसवत नाही, कोणाला काहीतरी सांगावं आपल्याला वाटतं, हे कोणाला काहीतरी सांगावं हा सरस्वतीचा स्फूर्तीचा उद्रेक आहे। आणि मग आपण सांगतो, त्याचे आविष्कार भिन्न भिन्न असतील, त्याचे प्रकार भिन्न भिन्न असतील, पण ही स्फूर्ती काय,
ही सरस्वती आहे आणि ती ज्ञान प्राप्त झाला ती बरोबर हे करते स्फूर्ती देते अजून काय करते हा संवाद हा दक्षिणामूर्ती हा गुरुकृपा करतो हा गुरु म्हणतो मी तुझ्या जन्मजन्मयाचा सोबती आहे मी तुझा अखंड मार्गदर्शन आहे तू चालूवर तुझ्या पाठीमागे आहे आपण ती सध्या टी व्हीवर सिरियल पाहतो मी तरी पाहतो कोणती अक्कलकोट स्वामीची आणि ते काय म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे उभा आहेस घाबरू नकोस असं अभयहस्त देतात अभयहस्त देऊन अभयमुद्रा देऊन मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे ही गुरुकृपा आहे कुणाचाही पाठिंबा मिळाला की आपण पुढे सहाय्य करतो असं म्हणतात आजकाल ज्यांच्या गॉडफादर त्याला म्हणतात आणि अशा झाल्यामुळे आपल्याला जो आनंद येतो जी प्रसन्नता येते जी आपल्याला एक प्रकारची उत्साह येते ती काय दुसरे दिसत असून ते अमृत आहे परमेश्वराच्या कृपेचं ते अमृत आहे अशा या अमृताचा योग आपल्याला सर्वांना लाभो त्याची चव आपण घ्यावी त्याचा स्वाद आपण घ्यावा त्याची गोडी आपण घ्यावी अशी परमेश्वराच्या चरणी विनंती करतो आपली रजा घेतो.